बलवान कोण? एकदा एका जंगलात एक हत्ती मस्तवाल होऊन आपले शरीर एका झाडाला घासत होता. त्या झाडावर एका चिमणीचे घरटे होते. त्या घरट्यात चिमणीची दोन अंडी होती. चिमणीने हत्तीला असे करू नकोस म्हणून विनंतीही केली, परंतु हत्तीने तिचे ऐकले नाही. काहीही न ऐकता हत्तीने त्या झाडाला एवढ्या जोरात हलविले की चिमणीचे घरटे खाली पडले आणि तिची अंडी फुटून गेली. दुःखी चिमणी झाडाच्या एका फांदीवर बसून रडायला लागली. तिथे एक मुंगी होती. तिने चिमणीला रडायचे कारण विचारले. चिमणीने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. मुंगीने चिमणीला वचन दिले की ती हत्तीला याबद्दल चांगला धडा शिकवेल. मुंगीने त्या अहंकारी व वेड्या हत्तीला एका झाडाच्या खाली पाहिले आणि ती त्याच्या सोंडेत शिरली. त्याला खूप जोराने चावली, त्यामुळे हत्तीला खूप वेदना झाल्या. हत्तीने आपली सोंड फिरवून मुंगीला सोंडेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तिला बाहेर काढू शकला नाही. शेवटी त्याने स्वतःचा पराभव मान्य केला. अशा प्रकारे मुंगीने बलवान हत्तीला चांगलाच धडा शिकविला. मुलांनो, आता तर तुम्ही समजला असालच की मोठा आकार असला म्हणजे प्राणी बलवान होत नाही.